नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण बीए प्रथम वर्ष प्रथम सत्र प्राकृतिक भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्र हो, अगोदरच्या तासां अगोदर तुम्ही 12वी पर्यंत तुम्हाला फक्त भूगोल म्हटलं की एकच पेपर असायचा, मग तो तुम्हाला प्राकृतिक भूगोल असेल किंवा मानवी भूगोल असेल या नावाने तुम्हाला तो एकच पेपर असायचा, किंवा भारताचा भूगोल असेल. या वर्षीपासून मात्र तुम्ही ज्यावेळेस भूगोल हा विषय विद्यापीठ पातळीवर अभ्यास विषय म्हणून घेता, त्यावेळेस तुम्हाला या विषयाचे दोन पेपर असतात. एक आहे तुम्हाला प्राकृतिक भूगोल पहिला पेपर पहिल्या सत्रासाठी, आणि पहिल्या सत्रासाठी दुसरा पेपर आहे मानवी भूगोल. या दोन पेपरचा आपल्याला या प्रथम सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करायचा आहे. फिजिकल ज्योग्राफी प्राकृतिक भूगोल या अनुषंगाने आपल्याला हा पेपर या ठिकाणी बघायचा आहे. मित्र हो, भूगोल म्हटलं की आपल्याला आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये असणाऱ्या नैसर्गिक घटकांची आठवण होते. की भूगोल म्हणजे काय, भूगोलामध्ये अभ्यास कसा करायचा, हे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला आपल्या परिसरातील आपल्या सभोवतालच्या भागामध्ये जे काही नैसर्गिक घटक आहेत, मग त्या नद्या असतील, वनस्पती असेल, पर्वत असतील, दऱ्या असतील, की या सगळ्या बाबींचा विचार आपण या ठिकाणी करत असतो. आणि अगोदरच्या ज्यावेळेस भूगोलाची सुरुवात होते आपण पाहतो की आपल्याला साधारणतः तिसरी चौथीला भूगोलाची सुरुवात होते, की आपला परिसराचा अभ्यास या अनुषंगाने ती आपल्याला सुरुवात झालेली असते. त्याच पद्धतीनं हा पुढे अभ्यासक्रम चालत जातो आणि मग आपण एका विशिष्ट पातळीवर येऊन एखाद्या देशाचा भूगोल या ठिकाणी पाहतो, एखादा विशिष्ट प्रकारचा भूगोल त्या ठिकाणी पाहतो, म्हणजे जसा कृषी भूगोल असेल, व्यापारी भूगोल असेल, किंवा सैनिकी भूगोल असेल, किंवा राजकीय भूगोल असेल, अशा अनेक शाखांमध्ये त्याचं विभाजन झालेलं आपल्याला दिसून येतं. भूगोलाची जर आपण व्याख्या बघितली तर भूगोल म्हणजे काय, तर जे काही प्राकृतिक घटक आहे, म्हणजेच जे काही निसर्ग निर्मित घटक आहे, या घटकांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो याच अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोल. मग हे नैसर्गिक घटक मानवी जीवनावर काय परिणाम करतात, मग हे नैसर्गिक घटक कोणकोणते आहेत. मी अगोदर सांगितलं की आपण नैसर्गिक घटक पाहतो परिसरामध्ये, मग हे नैसर्गिक घटक आहेत. अगदी प्रथम श्रेणीचे जर बघितलं आपण तर यामध्ये पृथ्वी आहे, म्हणजे भूपृष्ठ आहे पृथ्वीचं, आणि महासागर आहे, हे प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर मग द्वितीय श्रेणीमध्ये आपण पाहतो की पर्वत आहेत, पठार आहेत, मैदानी प्रदेश आहे, नदी आहेत, डोंगर आहे, दऱ्या आहे, घळई आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. ह्या सर्व बाबी निसर्ग निर्मित आहे, या निसर्ग निर्मित घटकांचा, जमीन आहे, मृदा आहे, या निसर्ग निर्मित घटकांचा, त्याचबरोबर हवामान आहे, असे असंख्य घटक, पाणी आहे, असे असंख्य घटक हे प्रामुख्याने निसर्ग निर्मित आहेत. आणि मग या निसर्ग निर्मित घटकांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो हे आपण अभ्यासण्याचं काम भूगोलाच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतो. मग भूगोलाच्या माध्यमातून करत असताना या ठिकाणी मग भूगोलामध्ये त्याचा अभ्यास का करायचा, हा एक प्रश्न आपल्या समोर उभा राहतो की भूगोलामध्ये या नैसर्गिक घटकांचा अभ्यास का करायचा, की त्याला जीव नाहीये, तो स्वतःहून काही करू शकत नाही.
मग अशा घटकांचा अभ्यास काय करायचा? तर मित्रो, अशा या घटकांमुळे आपलं मानवी जीवन प्रभावित झालेलं आहे. तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालंच, एखाद्या प्रदेशामध्ये वाळवंटी मृदा आहे आणि एखाद्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा आहे, नद्यांची गाळाची मृदा आहे, असं जर असेल, बघा दोन्ही ठिकाणी मृदा आहे, दोन्ही ठिकाणी माती आहे, एक आहे गाळाची माती आणि दुसऱ्या ठिकाणी आहे वाळवंटी मृदा, मग या दोन्ही मृदेमध्ये अधिक उत्पादन, वनस्पतीचं उत्पादन किंवा कृषीचं उत्पादन किंवा अधिक प्रमाणात चांगली शेती आपण कोणत्या प्रदेशात करू? तर ज्या ठिकाणी गाळाची जमीन आहे अशा ठिकाणी मग आपल्याला, आपण जे काही पेरू, आपण जे काही पेरणार आहोत, त्या पेरलेल्या असणाऱ्या, पेरू टाकलेल्या जी काही वनस्पती आहे त्या वनस्पतीपासून आपल्याला अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी मिळेल. वाळवंटी प्रदेशाचं तर आपण तसेच पद्धतीने पेरणी वाळवंटी प्रदेशामध्ये केली तर मात्र त्या ठिकाणी जे काही उत्पादन येणार आहे ते कमी प्रमाणात येणार आहे. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की अरे, गाळाची मृदा निश्चित अधिक उत्पादन देणारी ही मृदा आहे. अधिक प्रमाणामध्ये शेतीतून या ठिकाणी, अधिक शेती जर आपण या ठिकाणी केली तर अधिकाधिक प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी उत्पादन मिळेल. म्हणजे आपण काय करतोय, त्या ठिकाणी कृषी किंवा शेती हा व्यवसाय करायला लागतो. आणि त्याच मानाने जर आपण वाळवंटी प्रदेशाचं उदाहरण घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी शेतीतून उत्पादन पुरेसं निघत नाही. आणि मग आपण विचार करतो की अरे, इथं शेती करणं हे आपल्याला परवडण्यासारखं नाही, त्यापेक्षा आपण दुसरा व्यवसाय करणं आवश्यक आहे. बघा, गाळाची मृदा असेल तर तिथं आपण शेती हा व्यवसाय करू लागतो, आणि जिथं गाळाची मृदा नाही, जिथं वाळवंटी मृदा आहे, अशा ठिकाणी मात्र आपण शेती करत नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या नैसर्गिक घटकाचा परिणाम कशावर झालेला आहे, मानवी व्यवसायावर सुद्धा झाला, म्हणजे मानवी कार्यावर झालेला आहे. आणि आपलं व्याख्या काय आहे, आपली व्याख्याच अशी आहे की या नैसर्गिक घटकांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो याचं अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोल होय. आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे, बरोबर आहे, नैसर्गिक घटकांचा मानवी जीवनावर परिणाम होतो. मानवी जीवन या नैसर्गिक घटकानुसार बदलतं, मानवाचे कार्य या नैसर्गिक घटकानुसार बदलतात, या नैसर्गिक घटकानुसार मानवाची राहणीमान बदलतं, या नैसर्गिक घटकानुसार मानवाची शरीरयष्टी बदलते. प्रामुख्याने तुम्ही या शरीरयष्टी संदर्भात जर आपण उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्याला असं दिसतं की संपूर्ण मानव जाती एक आहे. असं असलं तरी युरोपियन देशातील लोक आणि आपल्या भारतीय लोक यांच्यामध्ये फरक आहे का? नक्कीच आहे. युरोपियन देशातील लोक हे धिप्पार, गोरे गोमटे असे लोक आहेत, तर भारतीय लोक मध्यम उंचीचे, गवाळ वर्णीय हे आपल्याला दिसतात. हा जो काही परिणाम झालेला आहे, मनुष्य जर एक असेल, मानवजात जर एक असेल, तर हा जो काही परिणाम आपल्याला त्यांच्या शरीरयष्टीवर झालेला दिसतो हा देखील नैसर्गिक घटकांचाच परिणाम आहे. हवामान बदललं की त्याचा परिणाम नैसर्गिक घटकावर होतो. ज्या हवामानामध्ये मानव अधिक काळपर्यंत राहिला की त्या हवामानाचा परिणाम त्याच्या शरीरयष्टीवर होतो. साधारणतः आपलं आणि चायनाचं जरी उदाहरण घेतलं, चीनचं जरी घेतलं, तर आपल्याला असं दिसतंय की आपल्यापेक्षा त्यांची शरीरयष्टी ही वेगळ्या प्रकारची आहे. त्यांचे नाक वेगळे आहे, चेहरा वेगळा आहे, चेहऱ्याचे ठेवण वेगळे आहे, केस वेगळे आहे. म्हणजे काय की नैसर्गिक घटकांचा प्रत्यक्ष मानवी जीवनावर सुद्धा परिणाम होतो, त्याच्या व्यक्तिमत्वावर होतो, त्याच्या व्यवसायावर होतो, त्याच्या कार्यावर होतो, त्याच्या शरीरयष्टीवर होतो, शरीर रचनेवर होतो. म्हणजे हे नैसर्गिक घटक मानवी जीवनामध्ये महत्त्वाचं कार्य करतात. म्हणून या मानवाच्या संदर्भामध्ये, कारण आपण सर्व मानव आहोत आणि मानवाचे कल्याण करणं हे त्या दृष्टिकोनातून शाश्वत विकास, ज्याला आपण म्हणतो की हा शाश्वत विकास मानवाचा झाला पाहिजे यासाठीच आपण विविध विषयांचा अभ्यास करत असतो. आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं की भूगोलाचा अभ्यास करत असताना ज्यावेळेस आपण नैसर्गिक घटकांचा अभ्यास करतो त्यावेळेस मानवी कल्याण, मानवाचा शाश्वत विकास कसा होईल याचाच विचार आपण या अनुषंगाने करत असतो. मित्र हो, या ठिकाणी जर आपण बघितलं
की तुम्ही विविध विषय या ठिकाणी अभ्यासत असता, त्यामध्ये मग ते तर्कशास्त्राच्या अनुषंगाने असेल, विज्ञानाच्या अनुषंगाने असेल, असे विविध विषयातून येणारं ज्ञान हे तुम्ही मिळवत असता. कारण ज्ञान हे कसं असतं, एक संघ असत. परंतु आपल्याला हे एक संघ असणारे ज्ञान आपण सगळ्याच्या सर्व एकदा अभ्यासू शकत नाही. म्हणून काय करतो की आपल्याला ज्या ज्ञानाची गरज आहे, साधारणतः तुम्ही ज्यावेळेस बी ए फर्स्ट इयरला ऍडमिशन साठी आला असाल किंवा ज्या महाविद्यालयामध्ये तुम्ही फर्स्ट इयरसाठी ऍडमिशनला गेला असेल, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या समोर अनेक विषय असतील की कोणत्या विषयामध्ये तुम्हाला बी ए करायचं आहे, अनेक विषय आहेत. पण तुम्ही काय केलं, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कोणता विषय आवडतो, तुम्हाला कोणत्या विषयामध्ये पुढे संधी आहे, यानुसार तुम्ही विषयाची निवड केली आहे. म्हणजे ज्ञान आहे, वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने देखील ज्ञान आहे, परंतु त्या ज्ञानापैकी तुमच्या सोयीनुसार तुम्ही काय केलं, एका विषयाची, काही विषयाची निवड केली. म्हणजे आपण काय करतो, आपल्या सोयीनुसार जे ज्ञान आहे यांचे विभाग पाडतो. आणि मग हे विभाग पाडल्यानंतर कोणी भूगोलामध्ये अभ्यास करतं, कोणी इतिहासाचा अभ्यास करतं, कोणी अर्थशास्त्राचा अभ्यास करतं, कोणी समाजशास्त्राचा, कोणी राज्यशास्त्राचा, किंवा कोणी विज्ञान, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास करत. आणि मग हे आपल्या सोयीनुसार की ज्याची गरज आपल्याला आहे, की कोणतं ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला जी गरज आहे, त्या पद्धतीने आपण त्या विषयाच्या अनुषंगाने आपण अभ्यास करत असतो. आणि असा अभ्यास केला तर आपण काय होते की त्या विषयाचा आपण सखोल अभ्यास करू शकतो. त्या विषयामध्ये असणारे बारकावे आपण शोधू शकतो, त्या विषयामध्ये असणारं जे काही ज्ञान आहे ते आपण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच मित्र, बी ए प्रथम वर्षापासून तुम्हाला वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने असणारं सूक्ष्म ज्ञान मिळवण्यासाठी हे वेगवेगळे विषय या ठिकाणी ठेवलेले असतात. त्याच पद्धतीने आपण भूगोलाचा विचार करूया की भूगोल हे ज्यावेळेस आपण भूगोल म्हणतो त्यावेळेस भूगोल हे शास्त्र आहे. कारण का, कारण आपण काय करतो की निसर्गातील, निसर्गामध्ये ज्या काही विविध घडामोडी होतात त्यांचं निरीक्षण करतो व निरीक्षण करून प्रयोग करतो, आणि प्रयोग करून पद्धतशीरपणे ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. साधारणतः निसर्गामध्ये कोणकोणत्या घडामोडी होतात तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की पाऊस पडताना आपल्याला दिसतो, मान्य की पाऊस पडतोय हे आपण आपल्या डोळ्यामध्ये पाहतो की एक नैसर्गिक घटना आहे, निसर्गाच्या अनुषंगाने घटना. आणि मग आपण त्या पडणाऱ्या पावसाचं निरीक्षण करतोय आणि मग त्या ठिकाणी पाहतो की पाऊस कशामुळे पडतो, पाऊस पडण्यामागचे कारण काय आहे, या सगळ्या गोष्टींचा शोध आपण त्या ठिकाणी घेऊ लागतो. आणि मग त्या अनुषंगाने आपण प्रयोग करू लागतो किंवा कशा पद्धतीने हे पाऊस पडत असेल, म्हणजे बाष्पीभवनाची प्रक्रिया असेल, सांद्रीभवनाची प्रक्रिया असेल, सांद्रीभवनानंतर विशिष्ट प्रकारचं तापमान या बाष्पाला जलबिंदूमध्ये रूपांतरित करण्यासाठी, त्यानंतर त्याच्यापासून निर्माण झालेले ढग आणि ढगांनंतर पडणारा पाऊस, याचं संपूर्ण निरीक्षण, यांचं संपूर्ण प्रयोगाच्या अनुषंगाने आपण अवलोकन करतो. आणि मग ते जे काही ज्ञान आपल्याला मिळतं ते ज्ञान आपण आत्मसात करत असतो. तसंच मित्र, आपण पाहतो की आपल्या भूगोलाच्या अनुषंगाने आपण आपल्या सभोवती असणारे जे काही सूर्यमाला असेल, सूर्य असेल, ग्रह असेल, तारे असेल, त्याचबरोबर पृथ्वीची उत्पत्ती असेल, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असणारे विविध पदार्थ असतील, दिवस असेल, रात्र असेल, किंवा ग्रहण असतील, मग ते सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल, बर्ती आहे, ओहोटी आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे हवामान आहे, भूकंप, ज्वालामुखी, अशा विविध घटनांचं आणि घटकांचं आपण निरीक्षण हे करत असतो भूगोलामध्ये. आणि मग या निरीक्षणाच्या अनुषंगानं येणारं जे ज्ञान आहे, मिळणारं जे ज्ञान आहे, हे आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण करतो. आणि प्रयत्न करत असल्यामुळे आपण पाहतोय की
आपण काय करतो, निरीक्षण करतो, प्रयोग करतो आणि पद्धतशीरपणे ते ज्ञान वाढण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे याचा अर्थ काय की कोणतेही शास्त्र जे काही असेल, शास्त्र ज्यावेळेस आपण त्याला म्हणतो त्यावेळेस निरीक्षण व प्रयोग आणि त्याची पद्धतशीर अशी मांडणी जर असेल तर त्याला आपण त्या मांडणी केलेला जो काही विषय आहे त्या विषयाला आपण शास्त्र असं म्हणत असतो। आणि त्या अनुषंगानेच भूगोल हे देखील एक शास्त्र आहे की ज्याची पद्धतशीर अशी मांडणी आहे, निरीक्षणाच्या अनुषंगाने, प्रयोगाच्या अनुषंगाने पद्धतशीर अशी पद्धतीची मांडणी त्याची केलेली आहे। म्हणून भूगोल एक शास्त्र आहे, म्हणून याला आपण भूगोल शास्त्र असं देखील या ठिकाणी म्हणत असतो। मित्र, या भूगोलशास्त्राचा असणारा इतिहास जर आपण बघण्याचा प्रयत्न केला की सुरुवात कधीपासून झाली भूगोलाच्या अभ्यासाला, तर अगदी या भूगोलाच्या अनुषंगाने जर म्हणायचं झाल्यास आपल्याला असं म्हणता येईल की प्राचीन काळापासून आपण नैसर्गिक घटकांचं निरीक्षण करतच आहोत। नैसर्गिक घटकांचं निरीक्षण करतोय कारण निसर्गाच्या सानिध्यामध्येच मानव हा अगोदरपासून या ठिकाणी राहत आलेला आहे। कारण निसर्गाशिवाय अलीकडच्या काळामध्ये तरी आपण भौतिक युगामध्ये आलेलो आहोत, परंतु अगोदरच्या काळामध्ये निसर्गातूनच त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्ही गरजा पूर्ण होत होत्या। पूर्णतःच मानव हा नैसर्गिक होता असं आपल्याला म्हणून मग या निसर्गाचं अवलोकन करायचा, निरीक्षण करायचा, म्हणजे अगोदरच्या काळापासून मानव हा भूगोलाचा अभ्यास करतच होता। परंतु खऱ्या अर्थानं या भूगोलाच्या अभ्यासाला शास्त्रीय स्वरूप हे जे काही आलंय ते प्रामुख्याने ग्रीक देशातील होमर नावाचा जो काही कवी आहे, या कवीनं त्याच्या महाकाव्यामध्ये इलियड आणि ओडिसी नावाचं जे काही महाकाव्य आहे, या महाकाव्यामध्ये त्यानं निसर्गातील विविध घटकांचे, घटनांचे वर्णन त्यांनी या महाकाव्यामध्ये केलेलं आहे। आणि मग खऱ्या अर्थानं त्या महाकाव्यामधून या भूगोलाच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर प्रामुख्याने आपण जर बघितलं तर ग्रीक मधीलच थेल्स नावाचे जे काही तत्ववेत्ते होते, या थेल्सने देखील जी काही ग्रंथ लिहिली त्यामध्ये त्यांनी ज्या ग्रंथामध्ये विश्वाची उत्पत्ती नावाचा जो काही ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये संपूर्ण विश्वाची उत्पत्ती कशी झाली याची माहिती त्यांनी त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी नक्षत्र संबंधी जे काही पुस्तक आहे, म्हणजे जे काही ऋतू आहे, नक्षत्र म्हणजे आपण पाहतो खास करून हे जे काही ऋतू आहे, या ऋतू संबंधी, नक्षत्र संबंधी जी काही माहिती आहे ती माहितीही त्यांनी त्यांच्या पुस्तकाच्या अनुषंगानं, ग्रंथाच्या अनुषंगानं जगासमोर मांडलेली आहे। म्हणजे तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं भूगोलाच्या अभ्यासाला ही सुरुवात झालेली होती। मित्र हो, आपण येणाऱ्या पुढच्या तासामध्ये भूगोलाच्या अभ्यासामध्ये कशा पद्धतीनं आपण भूगोलाचा अभ्यास या ठिकाणी करत आलेलो आणि आजच्या स्थितीला भूगोलाची स्थिती काय आहे हे आपण पुढच्या तासामध्ये बघूया। धन्यवाद।